नमस्कार। आता आपण उभे आहोत की ज्याला गोलकोंडा किंवा गोवळकोंडा असं म्हणतात, म्हणजे एका गोल टेकडीभोवती असणारा हा किल्ला असल्यामुळे याला गोवळकोंडा असं म्हटलेलं आहे। आणि कुतुबशाह बादशहाची राजधानीचा असणारा हा किल्ला तेलंगणा आणि हैदराबाद या भागामध्ये असणारा हा गोवळकोंडा नावाचा या ठिकाणी किल्ला आपण पाहणार आहोत। आणि आता अशा प्रकारे प्राचीन काळापासून असणारा हा महत्त्वाचा एक किल्ला आहे गोवळकोंडा। गोवळकोंडा किल्ल्याची या ठिकाणी आपल्याला तटबंदी दिसत आहे आणि कुतुबशहाच्या राजधानीचा असणारा हा मजबूत आणि अभेद्य असा किल्ला या ठिकाणी तटबंदीचा हा भाग दिसत आहे। आणि गोवळकोंड्याचा जो काही नकाशा आहे दर्शनी भागामध्ये ठिकाणी नकाशाचा या ठिकाणी माहितीचा भाग हा लावलेला आहे की आतमध्ये कोणकोणत्या वास्तू आहे। आणि अतिशय मजबूत असणारा हा किल्ला कुतुबशाही राजधानी असणारा किल्ला ह्याच्या प्रवेशद्वारामध्ये आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत। गोवळकोंड्या किल्ल्याचा हा मुख्य प्रवेशद्वाराचा भाग की ज्याला फतेह दरवाजा असं म्हणतात, 1687 साली औरंगजेब बादशहाने हा किल्ला 8 महिने 9 दिवस लढून हा किल्ला जिंकून घेतला आणि म्हणून त्याच्या विजयाप्रत्यर्थ या दरवाज्याला फतेह दरवाजा असं म्हटलेलं आहे। आणि या फतेह दरवाज्याचं जे काही मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी शरब शिल्प, त्यानंतर या दरवाज्याच्या मुख्य दरवाज्याच्या वरील भागामध्ये मयूर चित्र देखील या ठिकाणी आपल्याला दिसतात। आणि अतिशय अभियांत्रिकीचा उत्कृष्ट असणारा हा नमुना या किल्ल्याची तटबंदी आणि बुरुजाचे भाग या ठिकाणी आपल्याला दिसतात, ज्याला गोलकोंडा किंवा गोवळकोंडा असं म्हणतात। आणि या टेकडीच्या आजूबाजूला असणारा हा गोलाकार असणारा हा किल्ला म्हणजे गोवळकोंडा, भारताचा तेलंगणा हैदराबाद येथे स्थित कुतुबशाही राजवाडीचा एक मजबूत तटबंदीचा भाग हा आहे। आणि गोवळकोंड्याचे मूळचे मानकल म्हणून ओळखले जात होते। आणि कोंडापल्ली किल्ल्याच्या धर्तीवर पाश्चिमात्य संरक्षणाचा भाग म्हणून काकत यांनी प्रथम गोवळकोंडा किल्ला बांधला। शहर आणि किल्ला एका ग्रेनाईट टेकडीवर या ठिकाणी आपल्याला बांधलेला हा भाग पाहायला मिळतो। शहर आणि किल्ला हा ग्रेनाईट टेकडीवर आहे की ज्या टेकडीची उंची 120 मीटर म्हणजे 390 फूट उंच आहे। आणि अतिशय भव्य दिव्य बांधकाम असणारा कुतुबशाही राजधानीचा हा किल्ला या ठिकाणी सुरुवातीला बहमनी राज्य होतं आणि मग त्यानंतर या ठिकाणी बहमनी सुलतानीमध्ये अंतर्गत गोवळकोंडा हळूहळू प्रसिद्धीला आला। आणि त्यानंतर सुलतान कुली कुतुब उल मुल्क ज्याला बहमनांनी गोवळकोंडा येथे गव्हर्नर म्हणून नेमलं आणि पुढे 1501 सुमारास त्याने या शहराची स्थापना केली। आणि नंतरच्या काळामध्ये बहमनी राज्य हे हळूहळू कमकुवत होत गेलं आणि सुलतान हा औपचारिकपणे कुली बनला आणि 1538 गोवळकोंडा येथे त्यांनी स्वतंत्र असं कुतुबशाही राजवंशाची स्थापना ही केलेली आहे। गोवळकोंड्याचा बाला हिसार म्हणजे मुख्य रस्ते आणि राजमहाल किंवा त्या ठिकाणी राजदरबारी राहणाऱ्या लोकांचा हा भाग म्हणजे बाला हिसार हा मुख्य द्वारापासून 1 किलोमीटर असणारा हा भाग आहे। आणि सध्या भग्न अवस्थेमध्ये असणारा हा गोवळकोंड्याचा गोला आणि कोंडा असे हे दोन तेलुगू शब्द आहे, तर टेकडीच्या भोवती गोलाकार असणारा हा किल्ला म्हणजे गोवळकोंडा किल्ला आहे। आणि हैदराबादपासूनच जवळ असणारं एक प्रेक्षणीय असं स्थळ, ऐतिहासिक असं स्थळ म्हणजे हा गोवळकोंड्याचा किल्ला। या ठिकाणी आता या वास्तूंची पडझड आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते, ऐतिहासिक अवशेष, ऐतिहासिक वास्तू, मजबूत अशा बांधकाम त्या काळातील कसं होतं हे देखील आपल्याला समजण्यास मदत होते। आणि हा या किल्ल्याचा जणू काही बाले किल्ल्याचा बाला हिसार नावाचा भाग या ठिकाणी आप
आपण पाहतो आहे। या किल्ल्याच्या काही वास्तू या ठिकाणी आपल्याला अवशेष रूपामध्ये पाहायला मिळतात। बालाहिसार या भागाचा हा या ठिकाणी खालील भाग आपण पाहत आहोत। या ठिकाणी काही तोफा देखील आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहेत।